ज्यावेळेला आम्ही सर्व मंत्री ह्या अतिवृष्टी किंबहुना आपत्तीग्रस्त विभागाचा दौरा करत होतो तेव्हा सोबत होतात. झालेलं नुकसान आपणही पाहिलेलं आहे, आपल्या माध्यमातून आपण जनतेलाही दाखवलेलं आहे. साहजिकच आहे, अशी ज्यावेळेला आपत्ती येते तेव्हा आपत्तीग्रस्तांना आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या आपल्या नागरिकांना, शेतकरी, इतरी जे काही नागरिक असतात ज्यांची घरंदारं वाहून जातात त्यांना भक्कम आधार देण्याची एक आवश्यकता असते आणि ते सरकारचं कर्तव्य असतं. आणि या निमित्ताने जेव्हा परवा मी धाराशिव तुळजापूर भागामध्ये होतो तेव्हा वृत्तपत्रांशी बोलताना किंवा प्रसारमाध्यमाशी बोलताना मला प्रश्न विचारला गेला होता की आपण नेमकं काय करणार, किती मदत देणार, कधी करणार. त्यावेळेला मी आपल्याला बोललो होतो की आज मी जरी आपल्यासमोर असलो तरी मुंबईतले आपल्या सरकारचे सर्व विभाग आहेत, मग कृषी आहे, अर्थ खातं आहे, महसूल विभाग आहे, हे सगळेजण याच्यावरती काम करत आहेत. हा सगळा आढावा घेतल्यानंतर आम्ही ही जी काय आपत्ती आलेली आहे त्या आपत्तीच्या निमित्ताने माझ्या शेतकऱ्याला मी शब्द दिलेला होता, आम्ही शब्द दिलेला होता की आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणून ह्या सगळ्याचा विचार करून 10,000 कोटीचं, त्याला पॅकेज शब्द माझा पटत नाही खरा, पण 10,000 कोटी रुपये देण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे. हे 10,000 कोटी रुपये विविध कारणासाठी, मग शेतीचं झालेलं नुकसान असेल, वाहून गेलेली शेती असेल, खरडून गेलेली शेती असेल, पिकं वाहून गेली असतील, रस्ते उद्ध्वस्त झालेले असतील, विजेचे खांब पडलेले असतील, दळणवळण यंत्रणा असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी 10,000 कोटी आम्ही जाहीर करत आहोत. आणि मी तसे निर्देश दिलेले आहेत, सर्व मंत्री महोदयांनी दिलेले आहेत. दसरा पर्व आला, येत्या 15 दिवसामध्ये दिवाळी येईल, जास्तीत जास्त म्हणजे पूर्ण ही मदत दिवाळीपर्यंत करण्याचा आमचा प्रयत्न असेल. कारण सणासुरीच्या दिवसामध्ये शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू राहता कामा नये हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे.